आणि त्या रकमेवर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा दिसतोय. काल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे मुंबईमधल्या 37,500 रुपयांच्या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याकरता आले होते. मी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं भाषण पूर्णपणे ऐकलं. देवेंद्र फडणवीस राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचंही पूर्णपणे भाषण ऐकलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांचं देखील मी भाषण ऐकलं. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या भाषणाचा एकच गाभा होता, तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिपॉझिट केलेली रक्कम जी आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ते ठेव, म्हणजे बँकेमध्ये डिपॉझिट करून रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये ठेवलेली आहे, जवळजवळ 99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही फिक्स्ड डिपॉझिट, डिपॉझिट याचा अर्थ फिक्स्ड डिपॉझिटला मुंबई महानगरपालिकेने ठेवलेली आहे. आणि ही संपूर्णपणे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी महानगरपालिका गेले 25-27 वर्षे आहे त्या कारकिर्दीतली ही रक्कम आहे. आणि त्या रकमेवर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा दिसतोय, कारण त्यांच्या ताब्यातली नागपूर महानगरपालिका पूर्णपणे कंगाल झालेली आहे. त्यांच्याकडे फक्त 5 वर्षाकरता पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका भाजपाकडं जनतेनं दिली आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लूट झाली. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी जवळजवळ 900 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, तो बाहेर आला. आणि म्हणून मुंबईचा विकास करणं हा विषय राहिला बाजूला. स्वतः पंतप्रधानांनी केंद्र सरकारकडून आम्ही काय देणार मुंबई महानगरपालिकेला याचं अवाक्षरसुद्धा काढलं नाही, सुतोवाच देखील केलं नाही. आणि म्हणून दोघांचाही जो डोळा आहे तो मुंबई महानगरपालिकेचे 99,000 कोटी रुपयापेक्षा जास्त जी रक्कम फिक्स्ड डिपॉझिटवर करून ठेवलेली आहे त्याच्यावरच देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींचा डोळा दिसतोय, हेच फक्त भाषणातून आणि त्यांच्या कालच्या कार्यक्रमातून जाणवलं. काल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे मुंबईमधल्या 37,500 कोटी रुपयांच्या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याकरता आले होते. मी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं भाषण पूर्णपणे ऐकलं. देवेंद्र फडणवीस राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचंही पूर्णपणे भाषण ऐकलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांचं देखील मी भाषण ऐकलं. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या भाषणाचा एकच गाभा होता, तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिपॉझिट केलेली रक्कम जी आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ते ठेव, म्हणजे बँकेमध्ये डिपॉझिट करून रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये ठेवलेली आहे, जवळजवळ 99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही फिक्स्ड डिपॉझिट, डिपॉझिट याचा अर्थ फिक्स्ड डिपॉझिटला मुंबई महानगरपालिकेने ठेवलेली आहे. आणि ही संपूर्णपणे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी महानगरपालिका गेले 25-27 वर्षे आहे त्या कारकिर्दीतली ही रक्कम आहे. आणि त्या रकमेवर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा दिसतोय, कारण त्यांच्या ताब्यातली नागपूर महानगरपालिका पूर्णपणे कंगाल झालेली आहे. त्यांच्याकडे फक्त 5 वर्षाकरता पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका भाजपाकडं जनतेनं दिली आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लूट झाली. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी जवळजवळ 900 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, तो बाहेर आला. आणि म्हणून मुंबईचा विकास करणं हा विषय राहिला बाजूला. स्वतः पंतप्रधानांनी केंद्र सरकारकडून आम्ही काय देणार मुंबई महानगरपालिकेला याचं अवाक्षरसुद्धा काढलं नाही, सुतोवाच देखील केलं नाही. आणि म्हणून दोघांचाही जो डोळा आहे तो मुंबई महानगरपालिकेचे 99,000 कोटी रुपयापेक्षा जास्त जी रक्कम फिक्स्ड डिपॉझिटवर करून ठेवलेली आहे त्याच्यावरच देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींचा डोळा दिसतोय, हेच फक्त भाषणातून आणि त्यांच्या कालच्या कार्यक्रमातून जाणवलं.